नमस्कार, मी डॉक्टर शिव रिवाग, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद। आज दुपारी एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला होता। जे काय महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये आयुषचे जे काय कट ऑफ होते ते डिक्रीज झाल्याच्या संदर्भाने, त्याला अनुषंगून महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून एक नोटीस नंबर 28 आज पब्लिश झालेली आहे। आता जे काय कट ऑफ रिड्यूस झालाय त्या संदर्भात आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे, परंतु आयुषचा गाईडलाईन असल्यामुळे आपण बीएमएसला धरूनच ती नोटीस होती आणि त्याबद्दलच आपण त्या एकूण जी काही चर्चा झाली ती त्याबद्दल होती। परंतु इन रिटर्न नोटीस महाराष्ट्र सीईटी सेलनं आज पब्लिश केलेली आहे। त्या नोटीसमध्ये काय काय गोष्टी दिल्या ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि कट ऑफ रिड्यूस झाल्यामुळे नव्यानं मुलांना रजिस्ट्रेशन करायची संधी उपलब्ध होणार आहे। जे मुलांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलं नाही त्या संदर्भात पण इन डिटेल माहिती तुम्हाला मी देणार आहे। आता सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन ऑफ कॅन्डिडेट फॉर बीएमएस, बीएचएमएस, बीव्हीएमएस, बीपीटीएस, बीओटीएच, बीएसएलपी या सगळ्या मुलांना जे आहे तर ही नोटीस आहे नर्सिंग याच्यातलं काढलेलं आहे। याच्यात त्या रेफरन्स दिलेला जी काही नोटीस ऑलरेडी पब्लिश झाली आयुषची त्या संदर्भाने, इन द व्ह्यू ऑफ अबव रेफर्ड लेटर फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ आयुष, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड नोटीस ऑफ IEEE द रिवाइज क्वालिफाइंग मार्क्स इन नीट यूजी 2021 फॉर ऍडमिशन इन बीएएमएस, बीएचएमएस, बीव्हीएमएस कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर सेशन 2021-22 इज ॲज फॉलोज। म्हणजे असं म्हणायचं थोडक्यात, जो काय क्रायटेरिया कमी केला आहे तर हा क्रायटेरिया ऑलरेडी तुम्हाला बीपीटीएच बीए या बाकीच्या कोर्सेसला तर क्वालिफाईंग क्रायटेरियाचा विषयच नव्हता, ऑलरेडी नव्हता, पण आता बीएमएस, बीएचएमएस, बीव्हीएमएस साठी नव्यानं आता हा क्रायटेरिया लागू असेल। म्हणजे जे मुलं आता नव्यानं क्वालिफाय झाले त्या मुलांना सुद्धा आता ऍडमिशनची संधी याच्यामधून उपलब्ध होणार आहे। तर कट ऑफ मी ऑलरेडी शेअर केला आहे पण शॉर्टमध्ये सांगतो। जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी 45% 122 मार्क्स, कॅन्डिडेट बिलॉंग्स टू कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन, एवढा डिफिकल्ट शब्द वापरत नाही। एससी, एसटी, NT1, NT2, NT3, VJNT, OBC 96 मार्क्स आणि जनरल ईडब्ल्यूएस हँडिकॅप कॅन्डिडेटला डिजिबिलिटी असेल ज्यांना PWD कॅन्डिडेट 108 मार्क्स। तर या पद्धतीनं जे इथे क्रायटेरिया कमी झालेला आहे। आता ऍडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करताना काही गोष्टी याच्यात गाईडलाईनमध्ये दिलेल्या आहे। कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड नीड नॉट रजिस्टर अगेन, ज्या मुलांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना परत नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। परंतु यात एक महत्वाची सूचना आहे मुलांना, असे अनेक मुलं आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी रिपीट करायचा निर्णय घेतला होता परंतु नंतर त्यांचा रिपीट करायचा निर्णय कॅन्सल झाला आणि अशा केसमध्ये मग त्या मुलांना आता ऍडमिशन घ्यायचं होतं महाराष्ट्रात परंतु त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं। म्हणजे हालाकी त्या मुलांना अगदी 350-400 मार्क्स असू शकतात, ते मुलं नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात। आणि जे मुलं याच्यापूर्वी इलिजिबल नव्हते किंवा काही नॉन इलिजिबल मुलांनी सुद्धा पूर्वी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। ज्यांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही मग ते नव्यानं आता क्वालिफाय झालेले मुलं असतील किंवा ज्यांचे ऑलरेडी मार्क्स चांगले होते पण त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, असे सगळे मुलं नव्यानं एकदा रजिस्ट्रेशन याच्यामध्ये करू शकतात। पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या मुलांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, कृपया लक्षात घ्या। आता आउटसाइड महाराष्ट्र कॅन्डिडेट कॅन रजिस्टर ड्यूरिंग दिस पीरियड, हाउएव्हर सच ओएमएस कॅन्डिडेट विल बी इलिजिबल ओनली फॉर इन्स्टिट्यूशनल एनआरआय कोटा सीट्स इन प्रायव्हेट, हे सगळे कॉलेजेस जे आपण ऑलरेडी मेन्शन केले आहेत। बाहेरच्या राज्यातल्या मुलांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करता येतील परंतु कोणत्या कोट्यामध्ये, इन्स्टिट्यूशनल आणि एनआरआय कोट्यामध्ये। कॅन्डिडेट हू हॅड रजिस्टर्ड अर्लियर बट डिड नॉट फील प्रेफरन्सेस ड्यू टू हायर इलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅन नाऊ इन्सर्ट चॉईसेस फॉर बीएमएस, बीएचएमएस, बीव्हीएमएस कोर्सेस ओनली। ज्या मुलांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु इलिजिबिलिटी क्रायटेरिया जास्त होता त्यामुळे ते कॉलेजेस टाकू शकले नाही, असे मुलं आता चॉईसेस फील करू शकतील। डिलिटेशन अँड एडिट ऑफ ऑलरेडी फील प्रेफरन्सेस इज नॉट अलाउड, ज्या मुलांनी पूर्वी ऑलरेडी कॉलेजेस टाकलेले आहेत त्यांना एडिट किंवा डिलीट करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही। कॅन्डिडेट हू हॅड रजिस्टर्ड अर्लियर अँड वेअर इलिजिबल ॲज पर द प्रिव्हियस इलिजिबिलिटी क्रायटेरिया बट फेल्ड टू फील प्रेफरन्सेस ऑर फील लेस प्रेफरन्सेस कॅन नॉट फील ऑर एडिट द प्रेफरन्सेस ड्युरिंग द प्रोसेस। असे विद्यार्थी की ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेले जे इलिजिबल होते परंतु ते प्रेफरन्सेस भरू शकले नाहीत किंवा कमी प्रेफरन्सेस भरलेले असतील
त्या विद्यार्थ्यांना नव्याने प्रेफरन्सेस ऍड करता येणार नाही. कृपया लक्षात घ्या, फक्त जे नव्याने रजिस्टर होतील मुलं त्यांनाच प्रेफरन्सेस भरता येतील. मग भले 400 मार्क्स होते पण रजिस्टरच नव्हता अगोदर, तर तो आता रजिस्टर होऊ शकतो आणि तो कॉलेज पण टाकू शकतो. आणि जे नव्याने इलिजिबल झालेले कॅन्डिडेट आहे त्यांनाही रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यांनाही कॉलेज टाकता येईल. कॅन्डिडेट रजिस्टर्ड ड्युरिंग दिस पिरियड शुड नोट दे विल बी कन्सिडर्ड ओनली ऑन अवेलेबल सीट ऍज पर मेरिट. या दरम्यान रजिस्टर्ड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार फक्त उपलब्ध जागांकरिता होईल. याचा अर्थ असा आहे की जे का आता दोन राऊंड ऑलरेडी पब्लिश झालेले त्यात बऱ्याच मुलांना ऍडमिशन मिळालेले, आता जे विद्यार्थी नव्याने रजिस्टर होतील त्यांचा विचार फक्त उपलब्ध जागांसाठीच होईल. शेड्यूल फॉर रजिस्ट्रेशन अँड प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस फॉर बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस बीपीटीएच आणि अदर कोर्सेस. आता खूप दिवस झाले लोकांची विचारणा होत होती बीएमएसचा मॉपअप राऊंड केव्हा येणार केव्हा येणार केव्हा येणार. या रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या दरम्यान आता जे काही शेड्यूल दिले त्याच्यानंतर तो मॉपअप राऊंड येईल हे सगळं आता क्लिअर आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे नव्याने त्या संदर्भात काही बोलण्याची गरज नाही. 5 तारखेपर्यंत हे सगळ्या गोष्टी होणार आहे. 6 किंवा 7 तारखेला जो येतो फायनल राऊंड येईल. परंतु हे शेड्यूल काय आहे, न्यू रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ फीस ₹1000 थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे 1/4 ते 3/4. असे विद्यार्थी ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे आता इलिजिबल झाले किंवा पूर्वी इलिजिबल होते पण रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं महाराष्ट्राचं, ते मुलं आता नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतील 1 तारखेपासून 1/4 ते 3/4 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत. पब्लिकेशन ऑफ कंबाइंड मेरिट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट इन्क्लुडिंग न्यूली रजिस्टर्ड, या सगळ्या मुलांची कंबाईंड यादी पब्लिश होईल. जे पूर्वी रजिस्टर्ड होते आणि जे आता रजिस्ट्रेशन करतील यांची कंबाईंड मेरिट लिस्ट जे आहे ते 4 तारखेला पब्लिश होईल. प्रेफरन्स फॉर्म फिलिंग फॉर न्यूली रजिस्टर्ड अँड प्रिव्हियसली रजिस्टर्ड कॅन्डिडेट हु आर नाव इलिजिबल ऑन 2 सेपरेटली. प्रिव्हियसली रजिस्टर्डचा अर्थ समजून घ्या, असे मुलं जे ओपन कॅटेगरीमध्ये होते ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं पण त्यांना 138 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स नव्हते, म्हणजे काय झालं ते कॉलेज टाकू शकले नव्हते, ते आता नव्यानं प्रेफरन्स भरू शकतील. कॅटेगरीमधले जे मुलं आहे जे बिलो 108 मार्क्सवाले होते पण त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, आता नव्यानं ते म्हणजे आता ते चॉईस फिलिंग करू शकतील. ऑलरेडी ते रजिस्टर आहेत कारण आता 96 पर्यंत कट ऑफ खाली आलेला आहे. तर हे जे विषय आहे तर हे 4 तारखेपासून 5 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत जे इतर मुलांना प्रेफरन्स भरण्याची सोय उपलब्ध आहे. सो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ज्यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतला नाही, मार्क्स होते किंवा नव्हते, आता नव्याने इलिजिबल झाले, असे सगळे मुलं नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतील. ऑलरेडी रजिस्टर्ड मुलांना परत नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, ना त्यांना चॉईस फिलिंग करता येईल, ना त्यांना प्रेफरन्समध्ये एडिट करता येईल, ना काही करता येईल. नॉन क्वालिफाईड मुलं होते ज्यांनी पूर्वी रजिस्ट्रेशन केलं आता क्वालिफाय झाले ते ऑप्शन भरू शकतात. जे मुलं ऑलरेडी चांगले मार्क होते पण त्यांनी महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशनच केलं नाही रिपीट करण्याच्या नादामध्ये, तेही मुलं आता रजिस्टर करू शकतात आणि तेही चॉईस फिलिंग करू शकतील. ही एक अतिशय महत्वाची अपडेट जी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करतोय. व्हिडिओ मॅक्झिमम मुलांपर्यंत शेअर करा, कारण असे महाराष्ट्रातले अनेक मुलं आहे की ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत पण त्यांनी महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही. माझ्याकडे 405 मार्क्सचा विद्यार्थी आता की ज्यांनी महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं, अर्थात आम्ही त्याचा ऑल इंडियातनं फॉर्म भरला पण ऑल इंडियातनं पण त्याला ऍडमिशन मिळालं नाही, आता त्याचं आम्ही महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करू. असे अनेक मुलं असू शकतात महाराष्ट्रात ज्यांना 300, 350, 400 मार्क्स आहेत पण त्यांनी फॉर्म भरलेला नव्हता, तर ते रजिस्ट्रेशन करू शकतील. आणि SC ST OBC NT1 NT2 NT3 विजयंती कॅटेगरी 96 किंवा अबोव मार्क्स असतील तर तेही नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतील. ओपन कॅटेगरी EWS कॅटेगरीची मुलं जे आता 122 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तेही नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतील. आणि जर यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण चॉईस फिलिंग केलेली नव्हती तर त्यांना रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे, फक्त चॉईस फिलिंग करायची आहे आणि त्या संदर्भात 4 आणि 5 तारखेला तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स फॉर्म भरता येईल. आता आपल्यापैकी कुणालाही या प्रेफरन्स फॉर्म भरण्याच्या अनुषंगानं ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट मदत घ्यायची असेल तर आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये दोन्ही मोडमध्ये तुम्हाला ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करू. आपण जर इच्छुक असाल तर अगदी नाममात्र फीसमध्ये म्हणजे जे काय रेग्युलर फीस आमच्या त्याच्या 50% फीसमध्ये आम्ही तुम्हाला हे सगळे प्रेफरन्सेस तुमच्या कॅटेगरीनुसार भरून देऊ. त्या संदर्भात तुम्हाला जर मदत लागत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओमध्येच मी खाली नंबर ॲड करेल, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि 50% कन्सेशनच्या कन्सेशन देऊन
आमच्याकडून तुम्हाला सेवा घेतोय आणि आम्ही तुमचे प्रेफरन्स फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन पण आलं मग त्यात रजिस्ट्रेशन तुमचे सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करणं फीस पेमेंट करणं आणि पुढचे प्रेफरन्स फॉर्म भरून देणं या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला 50% कन्सेशनमध्ये देऊ आणि अर्थात पुढचे अपडेट पण तुम्हाला त्यामध्ये रेग्युलर आमच्याकडनं येतील. सो इच्छुक विद्यार्थ्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा. त्यासाठी मी नंबर व्हिडिओत पण सांगतो आणि याच्यावर पण दिसेल तुम्हाला 9481121212 हा माझा पर्सनल नंबर असतो माझ्याकडे असतो. परंतु जर तुम्हाला आमची कन्सल्टन्सी जॉईन करायची आहे तर तुम्हाला मी दुसरा दोन नंबर शेअर करतो त्यावरच तुम्ही फोन करा 9095771212 9095781212 या दोन नंबरला संपर्क करा. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या तुम्ही सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित पीडीएफमध्ये पाठवायचे इंडिव्हिज्युअल जे जे काय लागणार आहे रजिस्ट्रेशनला त्याप्रमाणे तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाईल त्याप्रमाणे सगळे अपडेट्स तुम्हाला येतील त्याप्रमाणे तुमचा प्रेफरन्स फॉर्म भरला जाईल आणि तुम्हाला ऍडमिशन मिळण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्याकडून जी जी काय मदत करताय ती तुम्हाला निश्चितपणे आम्ही करू. सो हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजू मुलांना व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. अर्थात 50% फीस याच्यात उल्लेख केला नाही पण जे विद्यार्थी कॉल करतील त्यांना फीस सांगितली जाईल त्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं न सांगता जे इच्छुक असतील ते फोन करतील त्यांना किती 50% म्हणजे किती हे पण सांगितलं जाईल. काळजी नसावी. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.